आज आपण सुप्रियाज मेजवानीमध्ये उन्हाळा स्पेशल चिकू मिल्कशेक बघणार आहोत। तर उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात थंड पेय पीत असतो किंवा थंड पदार्थ खात असतो, त्यामध्येच आपण चिकू मिल्कशेक अगदी बाहेर भेटतो तसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सुप्रिया, सुप्रियाज मेजवानीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग चिकू मिल्कशेक बनवायला घेऊया। तर एक ग्लास मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी एक कप चिकूचे साल व बिया काढलेले तुकडे याप्रमाणे कापून घेतले। आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालूया, याने शेकला हलका फ्लेवर येईल। जर तुम्हाला वेलचीचा स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर वेलची पूडचं प्रमाण तुम्ही वाढवूही शकता। आता यामध्ये एक चमचा साखर घालूया। चिकू चवीला जास्त गोड असल्यामुळे मी इकडे एक टीस्पून साखर वापरली। जर तुम्हाला जास्त गोड मिल्कशेक हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवूही शकता। आता यामध्ये 4 ते 5 भिजवलेले बदाम सोलून घालूया। इकडे मी बदाम 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते। तुमच्याकडे भिजवलेले बदाम नसतील तर बदामाचे 2 मोठे चमचे पावडरही वापरू शकता किंवा भिजवलेले काजू किंवा काजूची पावडरही वापरू शकता। आता यामध्ये छोटी वाटी थंड दूध घालून मिक्सरमध्ये 1/2 मिनिटभर बारीक करून घेऊ। सुरुवातीला याप्रमाणे थोड्या दुधामध्ये बारीक केलं की चिकूसोबत बदामही व्यवस्थित बारीक होतात। आता यामध्ये घालूया 1 कप थंडगार दूध। तर इथे मी दूध उकळवून मग फ्रीजमध्ये थंड करून वापरलं। आता याला पुन्हा झाकण लावून 1/2 मिनिटभर चांगलं मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ। हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडे थोडे आईस क्यूबही वापरू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता छान दाटसर असा हा चिकू मिल्कशेक तयार झाला। तर सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया। तर एकदम झटपट तयार होतो हा चिकू मिल्कशेक आणि चवीला तर मस्तच लागतो। वरून थोडेसे चिकूचे एकदम बारीक चिरलेले तुकडेही घालूया आणि वरून काजूचे कापही घालू। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार गार्निशिंगसाठी वापरू शकता किंवा स्किपही करू शकता। तर तयार आहे आपला चिकू मिल्कशेक। याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये थंडगार चिकू मिल्कशेक तुम्ही पण नक्की करून बघा व कसा झाला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।